कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन वाढवण्यात आलं. मात्र या काळात काही झोनमध्ये काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि दारूची दुकानं तसेच पान मसाला, गुटखा व तंबाखू विक्रीलाही परवानगी दिली. अभिनेत्री रवीना टंडन हिने या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला. पान गुटख्याची दुकानं उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर ती चांगलीच बरसली. ट्विट करून तिने आपला संताप बोलून दाखवला. घ्या, पान गुटख्याची दुकानं सुरू होणार, वा म्हणजे पुन्हा थुंकणं सुरू होणार, असं उपरोधिक ट्विट तिने केलं. रवीनाशिवाय दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनीही सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला होता. विशेषतः दारूची दुकानं उघडी करण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. लॉकडाऊन दरम्यान दारूची दुकानं सुरू करणं अत्यंत चुकीचं ठरेल. गेल्या काही दिवसात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे, त्यामुळे दारू विक्री सुरू केली तर ती महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं. दारूची दुकानं उघडण्याच्या निर्णयावर तूर्तास अनेक विरोधाचे स्वर ऐकू येत आहेत. एकीकडे मद्यप्रेमी दारूच्या दुकानांबाहेर गर्दी करतायत, दुसरीकडे या निर्णयावरून सरकारला टीका सहन करावी लागते. वाईन शॉपसमोर लोकांनी लावलेल्या रांगांचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत, त्यामुळे या तळीरामांविरोधात लोकांमध्ये रोष निर्माण झालाय. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाद्वारे लोकांच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फिल्मी दुनियेतल्या ताज्या घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी नक्की पाहत रहा लोकमत सीएनएक्स फिल्मी.